धनक्याची चोटवर न्यायालयाने आमच्या कामगारांना तिथे जाण्यापासून तिथे म्हणजे आमच्या जे आमचे हे आहेत आदर स्थान आहेत त्यांचं नाव घेऊन बसण्यापासून आपल्या शांततेने भावना व्यक्त करण्यापासून कोणताच मनाई हुकूम दिलेला नाही। शरद पवारांचा रोल आज आम्ही माननीय न्यायालयाला दाखवला, न्यायालयाला आम्ही दाखवलं की बघा हे न्यायालय एकीकडे ऐकतंय दुसरीकडे शरद पवार म्हणतो विलीनीकरण शक्य नाही। अरे हजारो करोड रुपये ज्या वेळेस आम्ही भ्रष्टाचार दाखवला मुख्य सचिव यांच्या याच्या संदर्भातला ईडीच्या संदर्भातला सीताराम कुंटेंच्या तेव्हा शरद पवार कुठे होते शरद पवारांच्या फोटोसहित आम्ही न्यायालयाला शरद पवारची भूमिका दाखवायचा प्रयत्न केला। सर ते शेवटी हेच या देशामध्ये दत्ता सामंतांच्या खुनाच्या नंतर पहिल्यांदा असे कामगार एकत्रित बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आलेत हे आम्ही न्यायालयाला धनक्याची चोटवर सांगितलं आणि म्हणूनच न्यायालय इम्प्रेस झालं की नॉन व्हायलन्स कोणाचा कोणत्याही वाईट गोष्टी न करता या कष्टकऱ्यांनी या जगाला एक आदर्श दिला। आणि मी असं म्हणेल आज न्यायालयाकडून सरकारला कोणताही दिलासा न मिळणं आणि उलट न्यायालयानं आम्हाला सांगितलं ती जी समिती आहे तिला केवळ एक पत्र देऊन टाका, उद्या असं वाटायला नको की यांनी पत्र दिलं नाही आणि न्यायालयाला ऐकण्यासाठी पूर्ण बुबा असावी त्यासाठी आमचा संप ह्या पुढेही कायम असेल असं आम्ही न्यायालयाला सांगितलं। कमिटीकडे पत्र देण्यासाठी आमचा संप मागे नसणार आणि याची सुनावणी 22 तारखेला आहे। कामगार 22 तारखेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या दैवतांचं नाव घेत आपल्या हक्काचा लढा डंक्याची चोटवर चालू ठेवतील असं आम्ही न्यायालयाला सांगितलेलं आहे। आम्ही अगोदरच न्यायालयाला सांगितलेलं आहे की यांच्यावर आम्ही विश्वास नाही करू शकत कारण हे सेक्रेटरीची अवस्था वाईट केलेली आहे। त्यातले त्या चीफ सेक्रेटरी जे आहेत सीताराम कुंटे यांच्या बाबतीमध्ये आम्ही खटाव मिल असेल किंवा ईडीची इन्क्वायरी किंवा सीबीआयची इन्क्वायरी असेल त्याबाबत अवगत केलं, परंतु आम्ही न्यायालयाचा आधार म्हणून एक 2 ओळीचं पत्र फक्त तिथं देण्यासाठी आमच्या भावनांचं ते आम्ही आधार राखलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त शरद पवार कर्तव्यकर्मीते जर म्हणत असतील हे शक्य नाही, परंतु शरद पवार संविधानिक दृष्ट्या हे शक्य आहे आणि ते शक्य करून दाखवू। तुमच्या त्या वयात सुद्धा आम्ही आज तुम्हाला चॅलेंज देतो तुमचा चुकीचा अनुभव आणि आमची